काशीनाथ पाटलांचं नाव घेऊन मी बोललो त्यांना फोन करा. वादावादीचा विषय व्हावा म्हणून मी भाषण केलंय ना. आपण पण आपले आपले अवकात काय ते पण समजून घेतला पाहिजे ना. पनवेलमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अगोदरच शेकाप आणि राष्ट्रवादी पक्षात वादाची ठिणगी पडली असून या दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी वाद व्हावा म्हणून विधान केल्याची कबुली दिली, तर शेकापचे काशीनाथ पाटील यांनी सतीश पाटील यांना उत्तर देत आपण पण आपली अवकात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे अशा शब्दात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे. शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, मात्र याचं शेकापचे काही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पात्रता काढतात अशा शब्दात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी कळंबोली येथे नाराजी व्यक्त केली होती, तसेच आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले होते. यावर शेकापचे काशीनाथ पाटील यांना विचारले असता त्यांनी सतीश पाटील हा वेडा माणूस असून त्यांनी आपली अवकात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे अशा शब्दात उत्तर दिलं. वादावादीचा विषय व्हावा म्हणून मी भाषण केलंय ना. अरे वेडा माणूस आहे तो. नाही आम्ही त्याला काय बोललो होतो का निवडून येण्याच्या गणितात बसतील त्या उभे करा. तुमची विद्या चव्हाण आहे तिला 14 वर्ष झाली बँकेत. आता लोकांना बदल लागतो. त्याला वाटतं आमचा अपमान केला. अरे तुमचा कसला अपमान केला. आता एवढी मोठा युद्ध सुरू होणार आहे निवडणुकीत. माणसं पण त्या दर्जाची पाहिजेत का नको निवडणुकीमध्ये. पण आता त्यांची बुद्धी जर तेवढी असेल त्याला आपण काय करणार. मला सांगा त्यांना आम्ही काय म्हटलं होतं निवडणुकीच्या गणितामध्ये. निवडून येईल तिथे येईल त्याला तिकीट तुम्ही द्या. नाही तर लेडीज नसेल घ्यायची तर जेंट्स घ्या. पण आपल्याला चांगली माणसं या निवडणुकीत द्यावं लागतील. ते म्हणाले माणूस बदलायचा असेल तर आम्हाला तटकरे साहेबांशी बोलावं लागेल. एवढी तर आमची चर्चा झाली. पण आपली आपली अवकात काय ते पण समजून घेतलं पाहिजे ना. दरम्यान अर्बन बँकेवर राष्ट्रवादीने दिलेल्या विद्या चव्हाण या उमेदवाराला बदलण्याची अटच शेकाप पक्षाकडून राष्ट्रवादीला घालण्यात आली होती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.